नमस्कार, राहुल फाटेज तेजस्विनी मंत्र सौंदर्याचं या विशेष कार्यक्रमामध्ये मी राहुल फाटे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. सौंदर्य हा विषय घेऊन सौंदर्याविषयीच्या अनेक संकल्पना नेमकं त्याच्यामागचं सायन्स अत्यंत सोप्या शब्दात तुम्हाला कळेल अशा सायंटिफिक पद्धतीनं मी सांगणार आहे आणि त्याचा निश्चितच तुम्हाला प्रत्येकाला फायदा होत जाणार आहे. हा फायदा निश्चित अशा स्वरूपाचा असेल की यातनं अनेक साऱ्या गोष्टी तुम्ही छोट्या 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 जर तुमच्याकडे लिहून ठेवलेल्या असल्या तर एखाद्या सौंदर्याच्या एन्सायक्लोपीडियासारख्या या सगळ्या गोष्टी तुमच्या मदतीला येणार आहेत. आपण बोलतो आहोत ते स्किन पीलिंगविषयी आणि स्किन पीलिंगविषयी बोलत असताना आज मला तुम्हाला स्पेसिफिकली सांगायचं आहे ते केमिकल पील्स म्हणजे नेमक्या काय असतात याविषयी. केमिकल पील्स म्हटल्यानंतर ज्या कन्फ्युजन्स असतात, म्हणजे पहिली तर संकल्पना मी तुम्हाला सांगतो की काय होतं. जेव्हा आपल्या सेंटरमध्ये अनेक प्रकारचे क्लायंट्स माझ्याकडे रेग्युलर येतात, त्यांच्या स्किनचे प्रॉब्लेम असतात किंवा त्यांच्या केसांच्या समस्या असतात आणि या सगळ्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ते आले की डिस्कस करता करता एक प्रश्न असा विचारतात, म्हणजे आपले प्रॉडक्ट सगळे आयुर्वेदिक आहेत ना? नाही, हे कॉस्मेटिक्स आहेत. पण मग हर्बल आहेत का? तर मी म्हणतो नाही, हे हर्बल म्हणजे काही कॉस्मेटिक्समध्ये हर्ब्स निश्चित आहेत पण ते कॉस्मेटिक्स आहेत, त्यांना मी हर्ब्स म्हणत नाही. आणि इथे मला तुम्हाला स्पेसिफिकली हे समजावून सांगायचं आहे की नेमका सायंटिफिक रिसर्चनंतर माझा एक महत्त्वाचा दृष्टिकोन तर नेहमीच असतो की माझ्या क्लायंट्सला मला जे काय द्यायचं आहे ते सर्वोत्कृष्ट असायला पाहिजे, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स यायला नकोत, त्याचा कुठलाही दुष्परिणाम त्यांच्या त्वचेवर व्हायला नको, या गोष्टीचं सातत्यानं भान ठेवून मी माझं रिसर्च करत असतो. या रिसर्चचा विचार केल्यानंतर मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की जर आपण या सायंटिफिक कन्सेप्टचा विचार करतो आहे, सुंदरतेचा विचार करतो आहे, तेवढ्याच क्वालिटीचा विचार करतो आहे, तर आज लोकांच्या मनामध्ये हे भरलेलं आहे की एखादी गोष्ट जर का हर्बल असेल, एखादी गोष्ट जर का नैसर्गिक असेल तर ती जास्त उत्कृष्ट आहे आणि तीच जर केमिकल असेल तर ती कदाचित खराब आहे. ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये अगदी ठासून भरलेली. मला तुम्हाला कॉस्मेटिक तंत्रज्ञानाविषयी हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही केमिकल्सचा विचार करता तेव्हा थोडंसं सावधपणे केमिकल्सचा विचार करायला पाहिजे. म्हणजे काय? तर केमिकल्स वाईटच असतात ही गोष्ट पहिल्यांदा मनातून काढून टाका. केमिकल्सच दोन प्रकारचे आहेत, वाईट केमिकल्स आणि चांगली केमिकल्स. जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेचा तुमच्या केसांचा विचार करता त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हर्ब्स वापरले तर या हर्बल एक्स्ट्रॅक्टमध्ये सुद्धा केमिकल्स आहेतच, फक्त ते नैसर्गिकरित्या आलेले आहेत. निसर्गाला सुद्धा हे केमिकल्स चालता आहेत पण ते मोजक्या योग्य प्रपोर्शनमध्ये आहेत आणि म्हणून ते परिणामकारकपणे काम करत आहेत. हाच मंत्र मी स्वतःच्याही लक्षात ठेवला आहे की जर मला एखाद्या त्वचेवर एखाद्या केसावर काम करायचं असेल तर त्यासाठी मला हवे असणारे माझे प्रॉडक्ट्स हे उत्कृष्ट असायला पाहिजेत, त्यातल्या एकाही घटकाचा एकही दुष्परिणाम दिसता कामा नये. आणि ही विचारधारा हा संकल्प मनात घेऊन जेव्हा मी काम करतो तेव्हा मला तुम्हाला केमिकल्सबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत की केमिकल्स दोन प्रकारचे आहेत, गुड केमिकल्स आणि बॅड केमिकल्स. ज्या वेळेला तुम्ही गुड केमिकल्स म्हणता, म्हणजे आपलं मीठ सोडियम क्लोराईड आहे, साखर शुक्रोज आहे, तरी आपण रोज मीठ खातो रोज साखर खातोच, ही पण केमिकल्सच आहेत तसं पाहिलं तर, पण ती घातक नाही. मीठ अत्यंत सेफ आहे, आपण रोजच्या आहारात प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ टाकलेलं असतं, पण त्यानं काही होतं का? नाही, त्याचा फायदाच होतो. तसंच या केमिकल्सचं पण असतं की कॉस्मेटिक्समध्ये वापरायची काही केमिकल्स चांगली असतात आणि जी चांगली नसतात ती वापरायला परमिशनच दिली जात नाही. आणि जेव्हा चांगली केमिकल्स पण वापरत असताना ती उत्कृष्ट दर्जाची आहेत याचा विचार करून जेव्हा ती वापरली जातात तेव्हा ती तुमच्या त्वचेला कुठलंही नुकसान पोहोचवू शकत नाही याची खात्री बाळगायला पाहिजे.
आणि पूर्ण संशोधनांती मी तुम्हाला हे निश्चित सांगू शकतो की समजा तुम्हाला हायपर पिगमेंटेशन आलं आहे आणि आंबे हळद जायफळ उगाळून तुम्ही रोज चेहऱ्याला लावताय पिगमेंटेशन कमी व्हायला पाहिजे म्हणून. हे हर्ब्स माहिती आहेत लोकांना की आंबे हळदीने पिगमेंटेशन कमी होऊ शकतं, जायफळाने होऊ शकतं. लावून बघा वर्षभर, तुम्हाला मी सांगतो 10% तुमच्या पिगमेंटेशनमध्ये फरक पडलेला नसेल. का? कारण हे हर्ब्स आहेत, माइल्ड आहेत आणि पूर्ण योग्यताच नाही आहे त्यांची हे तुमच्या स्किनवरचं हायपर पिगमेंटेशन काढून टाकायचे. जेव्हा तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल आणि त्वचेवरचं हायपर पिगमेंटेशन काढायचं असेल तेव्हा तुम्हाला केमिकल पीलिंग करावंच लागेल. आणि तुम्ही केमिकल पीलिंग करून जर प्रॉपर प्रोटेक्शन त्वचेला दिलं तर पुन्हा तुमची स्किन फार सुंदर होऊ शकते. पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की निव्वळ हर्ब्स नाही, त्या हर्ब्सचा वापर निश्चित जिथे महत्त्वाचा आहे तिथे केलाच गेला पाहिजे, त्याचा फायदा निश्चित होणार आहे. पण तरीही केवळ हर्ब्स काम करू शकत नाहीत आणि म्हणून राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट्समध्ये हर्ब्सचा वापर नेमका केलेला आहे. फार उत्कृष्ट दर्जाचे हर्ब्स वापरले आहेत पण त्याच्याबरोबर योग्य केमिकल्सचा वापर करून ही उत्पादनं तयार केली आहेत. कारण त्यांची परिणामकारकता, इफेक्टिवनेस, रिझल्ट्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. मी असं म्हणतो की एखादं प्रॉडक्ट मी तयार केल्यानंतर त्याला जर रिझल्ट्स येणार नसतील तर ते काहीच कामाचं नाही. आणि म्हणून राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्टमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. कुठलं केमिकल वापरायचं आहे, ते किती पर्सेंटेजमध्ये वापरायचं आहे, भारतीय त्वचेसाठी ते कसं काम करणार आहे, किती इफेक्टिव्ह असणार आहे, त्याचे नेमके त्वचेवरती काय परिणाम होणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याखेरीज एकही द्रव्य माझ्या कॉस्मेटिक्स प्रॉडक्टमधलं वापरलं जात नाही. आणि हे वापरत असताना मी मात्र तुम्हाला सांगतो ते केमिकल पीलिंग विषयी, कारण नावच केमिकल पीलिंग आहे. पीलिंगचा जर विषय घेतला तर एखादी हर्ब घेतलं, एखादी वनौषधी घेतली, एखाद्या झाडाचा रस, पाल्याचा रस घेतला, तो चेहऱ्याला लावला आणि त्याने पीलिंग झालं आणि उत्कृष्ट रिझल्ट्स आले, असं होऊ शकत नाही. हेच मला तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगायचं की जर तुम्हाला रिझल्ट्स हवे असतील तर काही ठिकाणी तुम्हाला सायंटिफिकली मोल्ड व्हावंच लागेल. ग्लायकॉलिक ॲसिड जे पीलिंगसाठी वापरलं जातं, केमिकल पील्समध्ये वापरलं जातं, केमिकल पील्सचा महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक काही असेल तर ते म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड. हे ग्लायकॉलिक ॲसिड उसाच्या रसात असतं, पण म्हणून लिटरभर उसाचा रस लावला तर स्किनचं पीलिंग होत नाही, कारण ग्लायकॉलिक ॲसिडचं प्रमाण उसाच्या रसात अत्यल्प असतं, अतिशय कमी असतं. आणि मग उसाच्या रसांमधनं जर का हे ग्लायकॉलिक ॲसिड आयसोलेट केलं तर शेवटी केमिकल ग्लायकॉलिक ॲसिडच असणार आहे. ते मग सिंथेटिक असू देत किंवा नॅचरली ॲक्स्ट्रॅक्टेड असू देत, नॅचरली ॲक्स्ट्रॅक्ट केलं तर फक्त किंमत वाढेल, त्या पलीकडे काही होणार नाही. पण माझं असं म्हणणं असतं की उत्कृष्ट दर्जाचं अत्यंत प्युअर फॉर्ममध्ये एखादं ॲसिड जर तुम्ही वापरत आहात ग्लायकॉलिक ॲसिडसारखंच तर त्याचे निश्चितच उत्कृष्ट परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. आणि म्हणूनच जेव्हा माझ्या पील्सचा विचार येतो, मी जेव्हा केमिकल पील्सविषयी बोलतो तेव्हा माझं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असतं की कुठल्या क्वालिटीचं बेसिक रॉ मटेरियल मी वापरतो आहे. माझं ग्लायकॉलिक ॲसिड असू दे, माझं लॅक्टिक ॲसिड असू देत, मॅलिक ॲसिड असू देत, मी जेही वापरतो हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं असल्यामुळे त्याचे रिझल्ट्स अत्यंत सुंदर येत असतात. आणि मग जेव्हा हा केमिकल पील्सचा विषय आपल्या नजरेत येतो तेव्हा मला तुम्हाला सांगायचं आहे की हे केमिकल पील्स, यात महत्त्वाचे ॲसिड्स वापरली जातात ते ग्लायकॉलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, मॅन्डेलिक ॲसिड, अत्यल्प प्रमाणात कुठेतरी सॅलिसिलिक ॲसिड. आणि ही केमिकल्स आहेत पण जगभरात याचा अभ्यास झाल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की त्वचेवर वापरण्यासाठी ही अत्यंत योग्य आहेत. त्याचे दुष्परिणाम होत नाहीत पण ते वापरण्याची पद्धत असते. म्हणजे बघा, आपल्या किचनचा विचार केला तर आपल्या किचनमध्ये तिखट असतं. तिखट चांगलं की वाईट? तर रोजच्या भाजीमध्ये तुम्ही चमचाभर तिखट घालताय तर उत्कृष्ट आहे, वाटीभर टाका तर वाईट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असतं की तिखट तिखटच आहे आणि ते वापरत असताना ज्या वेळेला मी ते थोड्या प्रमाणात वापरेल, योग्य प्रमाणात वापरेल, तेव्हा माझी भाजी उत्कृष्टच होणार आहे. पण हेच तिखट घेऊन मी जर का वाटीभर टाकलं,
पण हेच तिखट घेऊन मी जर वाटीभर टाकलं तर माझी भाजी खूपच तिखट होणार आहे, जहाल होणार आहे आणि त्याचा मला त्रास होणार आहे हे मला माहिती असतं. तसंच केमिकल पील्सच्या बाबतीत असतं. हे कसे वापरायचे, किती वेळ वापरायचे आणि नेमकं कुठल्या त्वचेवर कुठलं पील कशा पद्धतीनं वापरायचं याचा अभ्यास केलेला असेल, याचं प्रशिक्षण दिलेलं असेल तर मात्र या केमिकल पीलचा कुठलाही दुष्परिणाम तुम्हाला त्वचेवरती दिसणार नाही. आणि म्हणून मला तुम्हाला परत सांगायचं आहे की केमिकल पील्स म्हणत असताना तुम्ही कुठलं केमिकल पील वापरताय, कुणी तयार केलं आहे, त्याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे, सायंटिफिक रिसर्च काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर असेल तरच केमिकल पील्स अत्यंत योग्य होऊ शकतात. आणि राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट हे नाव जिथे चिटकतं तिथं सायंटिफिक रिसर्चद्वारे उत्कृष्ट दर्जाचीच केमिकल्स वापरली जातात, म्हणून त्याचे दुष्परिणाम काहीही होत नाहीत. मग ही काम नेमकं करतात कसं करतात, केमिकल पील्सचा त्वचेवर नेमका काय परिणाम होतो, ते कसं काम करतात याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत राहा राहुल फाटेज तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा, कारण आपण केमिकल पीलिंग विषयी बोलतो आहोत. नमस्कार, राहुल फाटेज तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आपण केमिकल पीलिंग विषयी बोलतो आहोत आणि मला तुम्हाला सांगायचं आहे ते केमिकल पील्स कसे काम करतात याविषयी. कुठले पील्स यात वापरले जातात, कुठले ॲसिड्स वापरले जातात, त्याचा नेमका त्वचेवरती काय परिणाम होतो आणि ते कशा पद्धतीनं काम करतात, कसे सेफ आहेत, कसे इफेक्टिव्ह आहेत, त्याचे नेमके काय काय उपयोग आहेत, कशासाठी करायचं. तर मी जसं सांगितलं ग्लायकॉलिक, लॅक्टिक, मॅलिक, मँडेलिक अशा सगळ्या गोष्टी सांगत असताना एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे केमिकल पील्स दोन प्रकारचे असतात, मेडिकल पील्स आणि ब्युटी पील्स. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेडिकल पील्स जे असतात हे अत्यंत तीव्र स्वरूपाचे असू शकतात आणि त्याचा परिणाम त्वचेवरती खोलपर्यंत होऊ शकतो आणि म्हणून ते ब्युटिशियन्सनी न वापरण्याचे पील्स आहेत. ट्रायक्लोर ॲसिटिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, फेनॉलिक पील्स हे काही पील्स असे आहेत की जे एका तज्ज्ञ डॉक्टरच्याच मार्गदर्शनाखाली झाले पाहिजेत, त्यातल्या त्यात मी म्हणेल की एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टकडेच ते केले गेले पाहिजेत. पण हे जर का तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे, कुठल्याही ब्युटिशियनकडे जाऊन करत असाल तर हे पील्स केले जात नाहीत, ते केले जायला नकोत, कारण ते अत्यंत ॲग्रेसिव्ह असू शकतात आणि त्याचे योग्य पद्धतीने केलं नाही तर दुष्परिणाम होऊ शकतात. या विरुद्ध दुसऱ्या प्रकारचे पील्स म्हणजे ब्युटी पील्स, जे एखाद्या ब्युटिशियनकडे, एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये प्रॉपर प्रशिक्षण असायलाच पाहिजे मला मान्य आहे, पण प्रशिक्षित ब्युटिशियनकडे तुम्ही करू शकता, कारण हे सेफ पील्स असतात. म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड पील माइल्डर प्रपोर्शनमध्ये, खूप तीव्र नव्हे, लॅक्टिक ॲसिड पील. आणि हे जे पील्स मी सांगतो आहे हे जेव्हा माइल्डर प्रपोर्शनमध्ये आणि मिक्स पील्स असतात, म्हणजे नुसतंच ग्लायकॉलिक ॲसिड नव्हे, तर ग्लायकॉलिक, लॅक्टिक, मॅलिक, मँडेलिक अशा सगळ्या गोष्टींचा संयोग करून प्रॉपर त्यांची प्रपोर्शन्स ठरवून ते नेमके त्वचेवर कसे काम करतील याचा विचार करून जेव्हा हे वापरले जातात त्यावेळेला त्याचे फारच सुंदर रिझल्ट्स आपल्याला मिळतात, कारण हे खऱ्या अर्थानं ब्युटी पील्स असतात. सुंदर दिसण्यासाठी, ब्युटी पार्लर्ससाठी पण सायंटिफिकली वापरण्यासाठी असंच तयार केलेले हे पील्स आहेत आणि म्हणून यांना ब्युटी पील्स म्हटल्या जातं. ब्युटी पील्स हे माइल्डर असतात, ते खूप तीव्र स्वरूपाचे नसतात पण अत्यंत इफेक्टिव्ह असू शकतात. फक्त सायंटिफिक ट्रेनिंग नंतरच या पील्सचा वापर केला जायला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मला असं नेहमीच अभिमान वाटतो की भारतामध्ये कित्येक ब्युटिशियन्सना आम्ही सायंटिफिकली ट्रेन केलं आहे या पीलिंगच्याबद्दल. जेव्हा पीलिंगबद्दल भारतामध्ये खूपच अनभिज्ञता होती, ब्युटिशियन्सना पील्स वापरता येत नव्हते, प्रॉपर त्याचं मार्गदर्शन मिळत नव्हतं, त्यावेळेला राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्टद्वारे या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आम्ही अगदी ग्राउंड लेवलला पोचून प्रत्येक ब्युटिशियनला दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज बहुतांश ठिकाणी बिनदिक्कत, अगदी कॉन्फिडेंटली वापरली जातात ती राहुल फाटेज रिसर्च पील्स. या पीलिंग विषयी सांगत असताना पुन्हा ही केमिकल पील्सच आहेत, पण योग्य प्रमाणात,
योग्य पद्धतीच्या कॉम्बिनेशनसहित तयार केलेली पिल्स आहेत आणि म्हणून त्यांची परिणामकारकता प्रचंड असते. आणि ही सगळी परिणामकारकता तुम्हाला सांगत असताना मला बेसिकली तुम्हाला सांगायचं आहे की हे जे पिल्स आपण म्हणतो आहोत हे बेसिकली ब्युटी पिल्सबद्दल मी बोलतो आहे, कारण आपला सगळा संबंधच सौंदर्याशी निगडित आहे. आपल्याला सुंदर व्हायचं आहे आणि राहुल फाटेस तेजस्विनी मंत्र सौंदर्याच्या या कार्यक्रमामधनं आपण या सुंदरतेविषयी बोलतो आहोत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी पिल्स ब्युटीमध्ये वापरली जातात ही चार प्रकारची पिल्स आहेत आणि ह्या चार प्रकार वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या रिक्वायरमेंटसाठी वापरली जातात. यातलं पहिलं पील म्हणजे पॉलिशिंग पील, जी तुमची त्वचा निस्तेज आहे, डल दिसते आहे, त्याच्यावरती ग्लो नाही. बघा कसं असतं ना की एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहिला की तो असा तेजस्वी दिसतो, मस्त ग्लोईंग असतो, असं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की प्रफुल्लित वाटतं. आणि दुसरी एखादी व्यक्ती असते की अगदीच मरगळलेला चेहरा असतो, त्या स्किनवरती काही तेजच नसतं, काही इफेक्टिव्हनेसच नसतो. मग अशी स्किन पाहिली की असं वाटतं अरे यार आपली स्किन खूपच खराब आहे, त्याला काही ग्लोच नाही, शाईन नाही, स्ट्रेंथ नाही, असं पाहिल्यानंतर असं खूप प्रफुल्लित वाटत नाही. आणि मग अशा त्वचा ज्या डल आहेत, निस्तेज आहेत, त्यांना छान असा ग्लो आलेला पाहिजे आहे, अशा त्वचांना नुसती एखादं ग्लो क्रीम किंवा पॅक किंवा काहीतरी लावून ग्लो येऊ शकत नाही. कारण डेड टिश्यू त्वचेवरती जर साठलेला असेल तर जोपर्यंत खूप जास्त मृतपेशी तुमच्या चेहऱ्यावर आहेत तोपर्यंत तुमचा चेहरा तेजस्वी दिसूच शकत नाही. आणि मग चेहरा तेजस्वी दिसावा, त्याच्यावरती ग्लो यावा, त्याच्यावरती एक शाईन असावी म्हणून जे पीलिंग केलं जातं त्याला पॉलिशिंग पील्स असं म्हणतात. म्हणजे स्किन पॉलिशिंग इन्ग्रेडियंट्स आणि पीलिंग ॲसिड्स यांच्या संयोगातून ही प्रॉडक्ट्स तयार केली जातात आणि ही चेहऱ्यावरती लावली जातात. आणि हलक्या हाताने जेव्हा त्याच्यावरती पॉलिशिंग आणि प्लेटिंग केलं जातं ब्रशनी तेव्हा त्वचेवरच्या मृतपेशी सगळ्या निघून जातात आणि त्याचबरोबर त्वचेचा वरचा सरफेस जो आहे तो इतका इव्हन केला जातो की तुम्ही पीलिंग नंतर त्वचेवरती जर हात फिरवलात तर असं कॅरमबोर्डवरनं किंवा एखाद्या संगमरवरी मूर्तीवरनं आपण हात फिरवतो आहे इतकं सुंदर फील स्किनवरती येतं. तर असा ज्याच्यामध्ये त्वचेच्या वरचा जो लेअर आहे हा असं युनिफॉर्म होऊन जातो आणि मस्त शाईन ग्लो ज्याच्यामुळे येतं त्या पील्सना पॉलिशिंग पील्स असं म्हटलं जातं. आणि ही सगळ्यात बेसिक अवस्था असते पीलिंगची. पण ही वापरलीत ना की काय भन्नाट रिझल्ट्स येतात म्हणून तुम्हाला सांगू. एकदा तुम्ही ती पील्स वापरून पाहिली की मग तुमचाच कॉन्फिडन्स बूस्ट होईल. अशी ही पील्स असतात, भन्नाट मस्त काम करणारी. तर ही हा पहिला प्रकार झाला पॉलिशिंग पील्सचा. जेव्हा तुम्हाला असं एखाद्या मेकअपला जायचं आहे, एखाद्या पार्टीला जायचं आहे, एखाद्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचं इम्प्रेशन असं जबरदस्त पडायला पाहिजे तेव्हा पॉलिशिंग पील्सचा वापर करायचा असतो. लग्न समारंभ पार्ट्या अशा ठिकाणी जाताना, एखाद्या इंटरव्ह्यूला जाताना, तुमचं स्वतःचं प्रेझेंटेशन खूप सुंदर वाटायला पाहिजे असे प्रसंग जेव्हा असतील तेव्हा काय करायचं तर साधं एक पॉलिशिंग पील करून घ्यायचं आणि मग होम केअरला माइल्ड पील्स वापरायचे. असा मस्त ग्लो तुमच्या चेहऱ्यावरचा टिकून राहतो, प्रेझेंटेशनच बदलून जातं. दुसऱ्या प्रकारचे पील्स म्हणजे मायक्रो डर्माब्रेझिव्ह पील्स. याच्यावर पण माझं खूप संशोधन झालं. त्वचेला ॲब्रेजन देऊन त्या ॲब्रेजन करणाऱ्या मॉलिक्युल्सवर जे बारीक कण असतात त्या कणांवरती पील मॉलिक्युल्स कोट केले आणि मग त्याचा परिणाम असा होतो की हलकं घर्षण देता देता हे पील मॉलिक्युल्स अगदी सौम्यपणे त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकतं. काय भन्नाट कल्पना ना की नुसतंच स्क्रबसारखं घेऊन घासायचं नाही, त्याने स्किन काळी पडेल, पण अगदी सॉफ्ट घर्षण देऊन त्या घर्षणातनं पील मॉलिक्युल्स रिलीज करून हलकं ॲब्रेजन पण द्यायचं आणि पीलिंग पण करायचं. म्हणजे खड्डे असतात चेहऱ्यावरती, खूप सारे ओपन पोर्स असतात, स्किन सरफेस खराब झालेला असतो, खूप सारा डेड टिश्यू साचून अशी पॅची स्किन दिसत असते, अशा ठिकाणी काय करायचं तर मायक्रो डर्माब्रेझिव्ह पील, जिथे ॲब्रेझिव्ह मायक्रो पार्टिकल्सवरती त्याच्याहीपेक्षा मायक्रो पार्टिकल्सनी कोट करून पीलिंग केलं जातं, ते मायक्रो डर्माब्रेझिव्ह पील्स. मग मायक्रो डर्माब्रेझिव्ह पील्स वापरले की स्किन अशी मस्त युनिफॉर्म होत जाते. म्हणजे खड्डे किती खोल आहेत त्याच्यावर हे सगळं ठरतं. इथं या कार्यक्रमातून मला त्याचे डिटेल्स असे तुम्हाला शब्दशः सांगता येणार नाहीत, पण स्किन कशी आहे याच्यावरून पण
ते वापरल्यानंतर आमूलाग्र बदल घडत जातात. आणि मग येतात ते तिसऱ्या प्रकारचे पील्स, ज्याला मी ग्रेड 3 पील्स असंच म्हणतो, म्हणजे जे ॲक्च्युअली स्किनला बदलतात, त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करतात, डेड टिश्यू कमी करतात, ते इव्हन करत जातात, पॅचेस कमी होतात, त्वचेचे ओपन पोर्स कमी होतात, त्वचा तेजस्वी पण दिसायला लागते. अशा सर्वार्थानं तुमचं एजिंग कमी करणारे, तुम्हाला रिज्युविनेट करणारे हे पील्स, हे पण पुन्हा ग्लायकॉलिक, लॅक्टिक, मॅलिक, मँडेलिक अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनमधनं तयार केलेले असतात. आठवड्यातनं एकदा तुम्ही करू शकता, महिन्यातनं एकदा तुम्ही करू शकता, आणि 3-4 सिटिंग्समध्येच या पील्सचा वापर केला की तुमची त्वचा आमूलाग्र बदलायला लागते. आता त्याहून महत्त्वाचा चौथा प्रकार म्हणजे लाइटनिंग पील, जे तुमच्या त्वचेवरचा डेड टिश्यू तर काढतातच, पण त्याचबरोबर तुमच्या स्किनचं लाइटनिंग करतात, ब्राईटनिंग करतात. असा एक मस्त फील यायला लागतो, अशी ब्राईट दिसायला लागते तुमची स्किन. मी गोरेपणाविषयी बोलत नाही आहे, मी ब्राईटनेसविषयी बोलतो आहे. एखादी स्किन जर तुम्ही म्हणत असाल की काळ्या व्यक्तीला गोरं करायचं आहे, ते शक्य नाही. आणि असे चुकीचे क्लेम्स मी कधीही करत नाही, पण एखाद्या स्किनवरचा टॅन काढून, तिचा पॅचिनेस काढून, तिला युनिफॉर्म करून, तिला निश्चितच उजळायचं काम आपण करू शकतो, आणि त्याला ब्राईटनिंग पील्स असं म्हणतात. अशी ही 4 महत्त्वाची पील्स. तुमच्या त्वचेला कशाची गरज आहे ते बघून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला पीलिंग कुठलं करायचं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, आपले नंबर्स इथं सातत्यानं डिस्प्ले होत आहेत, तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे, आमचे टेक्निकल ऑफिसर्सच तुम्हाला याबद्दल समजावून सांगतील. आणि त्यातल्या त्यात आमच्या राहुल फाटेज इनोव्हेशन्स या सेंटरला भेट दिलीत तर मग तर पीलिंगविषयी तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळू शकतं. या पीलिंगविषयी आणखीन मला तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्या पीलने नेमके काय फायदे होतात, कशासाठी ते करायचं, किती दिवसातनं करायचं आणि का करायचं. पण वेळ झाली आहे आज इथंच थांबण्याची. पुढल्या आठवड्यात याच वेळेला आपण पुन्हा भेटतो आहोत. राहुल फाटेज तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा हा कार्यक्रम घेऊन, तोपर्यंत मी राहुल फाटे तुमचा निरोप घेतो. नमस्कार.